पारनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये सोमवार दिनांक 21 डिसेंबर रोजी पारनेर पोलिसांनी धडक कारवाई केली असून या कारवाईमध्ये जनावरांची कत्तल करण्यासाठी जात असलेला एक टेम्पो पकडण्यात आला आहे. पारनेर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. वासुंदे चौक नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथे विना परवाना बेकायदा जनावरांना कत्तलीसाठी नेणारा टेम्पो पारनेर पोलिसांनी पकडला असून या टेम्पो मध्ये लहान मोठे 7 जनावरे दाटीवाटीने कोंबून कत्तलखान्याकडे नेली जात होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा घालून ही कारवाई केली आहे. दीपक सुदाम उडे राहणार कर्जुले हरिया तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पांडुरंग तात्याबा भालेराव राहणार गोवर्धनवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद व सुरेश माणिक मनगिरी राहणार बार्शी मंगळवार पेठ तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 व महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कडूस ही करत आहेत. जय श्रीराम. बजरंग दल पारनेर प्रखंडाचं मी काम करतो, जेणेकरून बेल्ल्याहून शिवशंकर स्वामींना मला सांगितलं का अशी अशी गाडी येते आयसर गाडी येते, तिथे तर बघितली आणि तिला अडवलं. तर त्या अन्नला विचारली ही गाडी कुठं चालली, तर ते बोललेले की कत्तलखान्यावर चाललेली, गाय बैल कापायला चालली. मग तीच गाडी पोलीस स्टेशनला आम्ही नेली आणि पारनेर पोलीस स्टेशनमध्ये आता फिर्याद नोंद केलेली. आता पुढचा तपास साहेब काय करतील ते लिगली होऊन जाईल. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.